कळली या गावामध्ये लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या गावातील ज्येष्ठांचा तरुणांचा माता भगिनींचा आशीर्वाद मागण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. महायुतीचा अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी आपले आशीर्वाद मतदारांनी आशीर्वाद मागण्यासाठी आलोय. खूप कडक ऊन आहे, आपण सर्वजण आत्मधे बसला. सगळ्यांचा आग्रह होता की आत्मधे सभा व्हा. मी कायदा मानणारा माणूस आहे. आपण सगळ्यांनी जोरात जेसीपी मधून फुलं उधळण्याचा कार्यक्रम केला होता. आपल्या उत्सवावर मला थोडा आवर घालावा लागला, कारण त्या आचारसंहितेमध्ये बसत नाही आणि उगाच कोणीतरी तक्रार केली तर परत ते चौकशीच्या समोर जाण्यापेक्षा की आपलं उन्हात तपून आपण भाषण केलेलं बरं. मित्र, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे करंदी गावाचं माझा काय सांगा. जेव्हा ही योजना चालू झाली 10 वर्षापूर्वी, त्यावेळेला माझ्याकडं 650 गावांपैकी अनेक गावाचा ऑप्शन तयार होता. मी करंदी गाव मुद्दाम निवडलं. मला वाटलं हे गाव एक मुखानं विकास करण्यासाठी, या गावाचा विकास करणं जरी झाला असला तरी एक स्मार्ट व्हिलेज म्हणून याला देशामध्ये मान्यता मिळवून देण्याचा माझा प्रयत्न होता. आपल्या सगळ्यांनी सहकार्य केलं, मोठे कार्यक्रम आपण केले. संसद आदर्श ग्राम योजनेचा कार्यक्रम झाला, त्यावेळेला जिल्ह्याचे महसूल आयुक्त सौरभ राव इथं आले होते. मोठी मिरवणूक झाली. इथं आपण केंद्रीय योजनांचा खूप मोठा प्रदर्शन स्थळाला पण इथं उभा केला होता. त्याहीपेक्षा जेव्हा जेव्हा मी इथं आलो, आपल्या गावाच्या प्राथमिक गरजा ज्या काय आहेत त्या आपल्या सगळ्यांच्या विचारात घेऊन त्या गरजांच्या पाठीमागं लागलो. मग पशुवैद्यकीय दवाखाना असेल, आपली शाळा असेल, जिल्हा परिषद शाळा असेल, आपल्याला या ठिकाणी सभामंडळ पाहिजे होतं, आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्र पाहिजे होतं. खरं जे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तुम्ही मागणी केली आणि मी खास बाब म्हणून प्रत्येक स्टेपला एवढं सोपं नव्हतं. उशिरा का होईना त्याला जरी मंजुरी मिळाली असली तरी मी माझ्या परीनं अनेक मंत्र्यांचे उमरते झिजवले. कुठल्याही योजना ते बसत नव्हतं. सरकारचं म्हणणं होतं केंदूर आणि करंदी जवळच आहे, पण नवीन केंद्र कशाला द्यायचं. तर मी सांगितलं हे माझं संसद आदर्श ग्राम आहे, प्रधानमंत्र्यांनी माझ्या मागणीवरून हे गाव निवडलेलं आहे. एक दोन स्टेप करून ते बांधून झालं, नंतरच्या काळात ते IDBI मध्ये अडकून पडलं. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून त्याला फंड मिळणार होता, सरकारची मंजुरी झाली, पण फंड मिळण्यासाठी जागतिक बँकेतून तो फंड मिळायला उशीर झाला. शेवटी जिल्हा नियोजन मंडळातून त्याला मंजुरी मिळाल्याने गेल्या 4-5 महिन्यापूर्वी त्याचं सगळं काम सोपस्कार पूर्ण झालं. या असे अनेक योजना, म्हणजे फॉरेस्टवाले सुद्धा मला अप्रोच झाले होते, पोस्ट ऑफिसवाले अप्रोच झाले होते. या सगळ्या ठिकाणी आपल्याला काम करत असताना मला आनंद आहे, जे काही ग्रामस्थांच्या मागण्या होत्या ते मी पूर्ण करू शकलो. माझी एवढीच अपेक्षा होती की हे गाव माझं हक्काचं गाव, दत्तक गाव, म्हणजे माझं स्वतःचं गाव असल्यासारखं मी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा केली. दुर्दैवानं निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला, त्या पराभवामध्ये या गावाचं सुद्धा मोठं योगदान होतं. जवळजवळ 1000 मतानं मी पिछडीवर आहे, तरी पण मी मागं हटलो नाही. झाला पराभव झाला, मी ते सगळं विसरून गावातली उरलेली कामं करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करायला. त्यापैकी आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा मी पराभव झाल्यानंतरच त्याचा पाठपुरावा केला. 5 वर्षात खासदार नसताना सुद्धा माझी मी कमीत कमी 5-6 वेळा इथं आहे. म्हणजे काहीतरी विकास कामाच्या संदर्भामध्ये अनेक आपले प्रश्न प्रलंबित आहे. आमचा वैभव आहे, काही ग्रामस्थ आले होते की बैलगाडा घाटाची मागणी आहे आणि ती मागणी माझ्याकडे घेतलेली आणि मी आचारसंहिता संपल्यावर त्याच्यावर तातडीनं निधी पडेल याची मी आपल्याला खात्री देतो.
त्याचप्रमाणे करंदी ते धामारी हा अतिशय महत्वाचा रस्ता आहे. त्या रस्त्यावर पेन आणली म्हणून माझी बैठक झाली. फक्त म्हणजे काहीतरी पुलाचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी जास्तीचा फंड लागणार आहे म्हणून ते मागं राहिलं. म्हणजे मी तुळापूर ते भावडी हा रस्ता घेतला, त्याला 5-10 कोटीचं प्रयोजन करावं लागलं. हिंगणगाव ते खामगावटेक याला जवळजवळ 30 कोटी रुपये पीएमआरडीकडनं घेतले, आणि त्यामुळे पीएमआरडी म्हणाले की आता इलेक्शनचा पिरियड आला थोडे दिवस थांबा. ते झाल्यानंतर मला हा रस्ता आपल्या त्यातून करायचा आहे. त्यामुळे ते मग आमचे सरपंच असतील राजेंद्र बंटी डोकले, सुहासनाना डोकले, चेतन विकास आणि या सगळ्यांचं पाठपुरावा त्याच्या पाठीमागे कायम राहिलेला आहे. त्याचप्रमाणे टेनगिरे वस्ती, नत्ते वस्ती, डोंगर वस्ती, टाकर वस्ती साठी आपण पीएमआरडीमधून मागणी केलेली आहे, ते पण आपल्याला रस्त्याचं काम करायचं. करंदीचे दावण मालिक रस्त्याची मागणी पोपटराव नक्ते आणि चेअरमन नितीन कदम, माजी सरपंच अविनाश साकर वगैरे या सगळ्या मंडळींची मागणी आहे. तो सुद्धा रस्ता आपल्याला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून घ्यायचा आहे, शाळेसाठी इमारतीसाठी निधी कमी करून देणार नाही, ते सुद्धा आपल्याला काम करायचं. गावातील मुलांसाठी सुसज्ज क्रीडा संकुल म्हणजे केंद्राच्या अशा योजना आहेत. आता क्रीडा संकुल जे तालुक्याला येत नव्हतं, पण माझा प्रयत्न राहील ह्या संसद आदर्श ग्रामसाठी कमीत कमी 50-60 लाख रुपयाचा निधी फक्त क्रीडा संकुलासाठी केंद्राची योजना कुठून आणायची माझ्याकडे, हे काम आपल्याला करायचं आहे. विकासाची कामं तर आपण करतच राहणार, पण ही निवडणूक जी आहे आपली ही लोकसभेची निवडणूक, या निवडणुकीमध्ये मला कोणावर टीका करायची नाही. टीका करण्यासाठी मी चालू नाही, मला जे करायचं ते विकास कामं जी अपूर्ण कामं राहिली ते पुणे नाशिक रेल्वेची कामं असतील, चाकणचं ट्रॅफिक असेल, चिकलापूरचं ट्रॅफिक असेल, वाघोलीचं ट्रॅफिक असेल, लोणीकडचं ट्रॅफिक असेल, मोसीचं ट्रॅफिक असेल, या सगळ्या ट्रॅफिकचं वेगळेला हा आपला मतदारसंघ आहे. आणि ह्या मतदारसंघासाठी सगळ्या रस्त्याची बांधणी जर करायचं म्हटलं तर जवळजवळ 20-25 हजार कोटी रुपये लागणार. पुणे नाशिक रेल्वेसाठी जवळजवळ 25 हजार कोटी लागणार. म्हणजे 50 हजार कोटी रुपयाचा जर निधी हवा असेल शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी, आपल्या ह्या परिसरातल्या इथला नसेल पण 12 गावचा पाण्याचा प्रश्न असेल, ही सगळं कामं करायला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या पाठीमागं उभं राहणारा खासदार पाहिजे. त्या विरोधाचा खासदार तर तो पोपटासारखे भाषण करून त्याचा निधी मिळत नसतो, कारण गेले 5 वर्ष नुसती भाषणं करून, मोदीजींवर टीका करून, मुख्यमंत्र्यांवर टीका करून, आजीदादांवर टीका करून भाषणावरून न्याया मिळतात हो, पण कामं होत नाही. आम्हाला कामं पाहिजे, आम्हाला भाषण नुसती भाषण तुम्ही केली आहे. म्हणजे तुमच्या गावाला जो पैसा मिळणार होता तो परत गेला. 80% निधी परत जाणारा हा महाराष्ट्रातच नव्हे तर देशातला एकमेव खासदार आहे. आणि कुठल्या तोंडाला उभं राहणार आहोत, कसे काय मतं मागायला आहे ना. गावात निधी नाही, गावात भेटी नाही, कोणाच्या फोन घेणं नाही, कुणाच्या सुखदुःखामध्ये नाही. निवडून आलेला माणूस जर काम करत नसेल, मी संसद आदर्श मधलं हे गाव कसं घेतलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की माझा जवळजवळ 16-17 कोटी रुपयाचा निधी दिला. त्यांनी एक संसद आदर्श ग्राम घेतलं, त्या गावामध्ये एकदाच गेले. आज सांगितलं मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालं तर खाजगीत करून टाका. आज त्यांनी सुद्धा संसद आदर्श घेतले गाव कोपर मांडव आदिवासी भागातलं, त्या बाया तिथल्या 2-2 किलोमीटर पाणी आणण्यासाठी हंडे घेऊन जातात, दिवसभर पाणी वाहतात माध्यमातून. त्या गावाला 2 टँकर दिले गेले 2 महिन्यापासून, आज पण टँकर चालू आहे. त्यांनी घेतलेल्या दत्त गावासाठी मी पाणी पुरवतोय, आणि मी दत्त घेतलेल्या गावासाठी शब्द देऊन पैसा नाही, शब्द देऊन कामं नाही. ही एक बाजूची परिस्थिती जर आपण पाहिली तर आपल्याला ठरवायचं, आपल्या सगळ्यांचं ठरलंय. मला आनंद आहे सगळ्या गावानं निर्णय घेतलाय की ह्या वेळेला कमीत कमी 80% मतदान माझ्या बाजूने होईल. आणि मी तुम्हाला शब्द देतो, तुमच्या ज्या अपूर्ण काम आहे ते करून घेण्याची जबाबदारी माझी आहे. मुख्यमंत्री माझ्या बरोबर आहे, उपमुख्यमंत्री आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची ताकद माझ्या पाठीशी आहे. आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार आणि मंत्री आदरणीय वळसे पाटील, आम्ही तिघही एकत्र असलो तर मतदारसंघातल्या कुठल्याही कामाचा निधी वाचून
वंचित राहणार नाही एवढंच या ठिकाणी शब्द देतो. फक्त 13 तारखेला आता येऊन गेले असेल तर काय परत येतील असं मला वाटत नाही. पण त्यांच्या सोशल मीडियावर किंवा खोट्या भाषणाला बळी पडू नका, भूतापणा बळी पडू नका. आपल्या गावाचा विकासाकडे बघा, त्यांच्या टीव्हीमधल्या भाषणाकडे बघू नका. एवढीच या ठिकाणी विनंती करतो. येणाऱ्या 13 तारखेला माझं चिन्ह आहे घड्याळ. घड्याळाचं मत हे म्हणजे मोदीजींना मत, घड्याळाचं मत म्हणजे भारताच्या प्रगतीला मत. एवढंच हे लक्षात ठेवा आणि मी एवढंच बोलून आपली रजा घेतो. धन्यवाद.